गुड मॉर्निंग फ्रेंड्स, 6:27 झालेली आहेत आणि मी ऑलमोस्ट 6:05 घराच्या बाहेर पडलो असेल. आणि ही आहे ईस्ट, ही पूर्व दिशा आहे. आणि इनफॅक्ट मी घरातून निघताना खरं पूर्व माझ्या समोर होती, आता मागे गेलेली आहे. आणि इकडे असेल पश्चिम दिशा, तर आपण ह्या दिशेकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. इतल्या थोड्या अंतरापर्यंत आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्याच्या पुढे मी व्हिडिओ सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. साईडने चालत आलेलं आहे गाड्यांना, हे पहा असं मागून चालत आलेलं आहे आणि निघालेलं आहे. काल माझ्या नातीचा भरतनाट्यमचा प्रोग्राम होता आणि भरतनाट्यमच्या क्लासला जाते आणि त्या क्लासचा ॲन्युअल प्रोग्राम होतो. ॲन्युअल इन द सेन्स वर्षामधले दोन प्रोग्राम होत असतात, त्यातला 6 महिन्यातला म्हणूयात आपण हा पहिला प्रोग्राम असेल. आणि तो जो होता तो होता हिंदू टेम्पल. आपल्याला आश्चर्य वाटतं, अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा हिंदू टेम्पल आहेत. आणि ते जे टेम्पल होतं ते श्रीराम लक्ष्मण सीतेचं टेम्पल, त्यात बऱ्याचशा मूर्त्या होत्या आणि खूप सुंदर होतं. मी त्याचा व्हिडिओ टाकलेला ऑलरेडी, शिकागो हिंदू टेम्पल. जे माझ्या दिसत असेल हे डॉग्स पेट डेझी डॉग पार्क आहे आणि इथे कुत्र्यांना आपल्या घरातनं आणलं जातं. तर ही जी लेडी आहे, तर आता हे इतकं ओसाड आहे तरी त्या ओसाडमध्ये त्या कुत्र्यांनी जे घाण केलेली असेल ना, पॉटी केलेली असेल, ती हाताने कशी भरते ते पहा. म्हणजे आपण असा थोडाफार गृहित विचार करू शकतो की रस्त्यावर असेल, पण ह्या पार्कमध्ये सुद्धा ती लेडी हाताने ती पॉटी गोळा करते, एका पिशवीमध्ये ठेवते. आणि तसं पार्क बऱ्यापैकी मोठं आहे, सुद्धा रस्त्यावर घाण करत नाहीत. हे जे दिसतंय ना हे फक्त लॉन आहे, म्हणजे असं गवत आहे फक्त. हे जे गवत आहे असं गवत आहे आणि त्याचा एरिया पहा, माझ्या मोबाईलच्या कॅमेरा स्क्रीनमध्ये सुद्धा बसू शकत नाही. म्हणजे किती मोठं आहे पहा, अगदी दूरपर्यंत ते पसरलेलं आहे. दूरपर्यंत हे लॉनच लावलेलं आहे. खरं तर दूरपर्यंत फक्त दूरपर्यंत किती आहे हे मला सांगता येणार नाही, पण मी थोडासा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून दूरपर्यंत किती आहे जात आहे ते बघूयात. दूरपर्यंत म्हणजे बघा गाड्यांनो, 1 मिनिट, इथपर्यंत साधारण आहे आणि त्याच्या पुढं थोडं आहे, नाही असं नाही, इथपर्यंत आहे पण. आणि असं इतकं पसरलेलं आहे, तिकडे थोडं बंजर आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. मी परत एकदा मागचं दाखवतो आहे, मागच्या तर स्क्रीनमध्ये सुद्धा बसत नाही आपल्या. तर ह्या हे मोठी झाडी आहेत त्याच्या पलीकडे आणि आपण असं आता पुढे जाऊयात. पहा साधारण किती दिसत आहे ते मला माहिती नाही आहे, तसं पुढे जाऊयात. हे पाहिजे त्याचा आकार इथे पण थोडाफार दिसतो की नाही माहिती. मी मोटरसायकलचं जर म्हटलं, मोटरसायकल किती कमी आहेत, ही आत्ता दिसणारी पहिली मोटरसायकल पहा किती. आणि तुमच्या लक्षात आलं असेल इकडे तर जी वाहतूक चालली आहे माझ्या पलीकडून माझ्या मागे, तिकडे मागच्या बाजूला ऑफिसेस वगैरे असतील, त्यामुळे लोक ऑफिसेसला लोकं चाललेले असतील. आणि मी ज्या डायरेक्शनला चाललो आहे त्या ठिकाणी पहा वाहतूक खूप कमी आहे. याचा अर्थ इकडे वस्ती असेल आणि म्हणजे रेसिडेन्शियल असेल बरंचसं,
आणि त्या ऑफिसला निघालेले असावेत. माझ्या डाव्या बाजूला इकडे सर्व लॉन आहे आणि तिकडे वस्ती आहे, आणि इकडे उजव्या बाजूला बंजर जमीन असल्यासारखी आहे. तर हे कसली झाडं आहेत मला माहिती नाही खरं, पण बंजर आहे म्हणजे तिथे काहीच नाही आहे बाकीचं. आपण असं पुढे चाललो आहे असंही मागून आलेलो आहे मी, आणि इकडे आपण पुढे जाणार आहोत. तर हे जे बंजर जे म्हटलं असेल मी तुम्हाला ते दाखवतो आहे. सकाळी घराच्या बाहेर पडलो तर फार गार वाटायला लागलं, मग मी थोडं अंतर पुढे गेल्यानंतर जॅकेट घालून आलो, आणि आता इतकं चालत चाललो आहे तर आता त्या जॅकेटमुळं गरम व्हायला लागलं आहे, उकडायला लागलं. आता मला हे जॅकेट काढावं लागणार आहे. गाड्यांचे आवाज येत असतील पण दूरवरच्या गाड्यांचे आवाज येत आहेत, हे जवळच्या गाड्यांचे नाही आहेत. समोर तिकडे पुढे चौकात सिग्नल सुटला की गाड्या येताना भरपूर येताना दिसत आहेत, आणि सिग्नल बंद झाला की कमी होत जात आहेत. पूर्वी असे लाकडी पाईप असावेत इथे लाईटसाठी, जो समोर दिसतो आहे तो सुद्धा लाकडी आहे. आणि आता या बाजूला जर पाहिलं तर दिसत नाहीत, तर इकडे असे लोखंडी पोल केलेले आहेत पारस्त्यावरचे. म्हणजे माझ्या बाजूला तर सर्व म्हणजे उजव्या बाजूला तर सर्व लोखंडी आहेत, आणि डावी बाजूला जे हाय टेन्शनच्या वायर आहेत त्या लाकडी पोलवरच आहेत. आता मागे आपण पाहिलं असेल ते हिरवळीची लॉनची, त्यानंतर बंजर जमीन, आणि आता इकडे पुढे लॉनच दिसते कदाचित. काय का किंवा काही शेती आहे की काय मला माहिती नाही, पण लॉनसारखं आहे हे. कदाचित एका लाईनीत पेरलं आहे, म्हणजे लॉन नसेल कुठलं तरी पीक असेल. आणि हे सुद्धा असं भरपूर आहे पा. हा बंगला जेव्हा मी लास्ट 2 वर्षापूर्वी पाहिला होता तर ह्या बंगल्याला कंपाऊंड नव्हतं, आता 2 वर्षात लोखंडी कंपाऊंड केलेलं दिसतं आहे. मी मागून आलो आहे आणि पुढे जात चाललो आहे. तर आपण आता तो बंगला थोडा पुढून पाहूयात समोरून. खरं तर 2 वर्षापूर्वी इथे बंगला होता म्हणजे मी पाहिला होता, कंपाऊंड होतं, आणि केवळ इतक्या मोकळ्या जागेमध्ये मला अट्रॅक्शन वाटत होतं. इतक्या मोकळ्या जागेमध्ये फक्त हा एकच बंगला आहे, HEGGS रोड, आणि त्याच्या आजूबाजूला कुठेही म्हणजे साधी वस्तीसुद्धा नाही आहे. हे पा जसं मी म्हणतो आहे तसं दोन्ही बाजूला बंगल्याच्या दोन्ही बाजूला काही वस्ती नाही आहे, शेती आहे. आणि उजव्या बाजूला पाहिलं तर सर्व वस्ती आहे. मी पर्पजली तिकडे दाखवत नाही कारण कसं होतं आहे की प्रायव्हसी आपण डिस्टर्ब करतो एखाद्याची, आणि मला ते आवडत नाही. आता इकडे मी जे म्हणता उजव्या बाजूला इकडे संपत आलेलं आहे. ह्या बाजूला पूर्णपणे डाव्या बाजूला ह्या बाजूला म्हणजे पूर्णपणे वस्ती होती किंवा बंगले होते, आणि इकडे त्या बाजूला फक्त शेती आहे. आता इकडे पुढे आपण जरा थोडं गेलं की पुन्हा शेती सुरू होते. मी असं मागून आलो आहे म्हणजे जी आत्ता कार दिसते त्याच्या अपोजिट साईडने आलेलो आहे. मी जिकडून आलो तिकडे त्या कार निघालेल्या आहेत, आणि पलीकडच्या बाजूला कुठलीही कार जात नाही आहे. त्याचं आणि या आत्ता इथे आल्यानंतर हा एक रस्ता इकडे गेलेला आहे, हा मे बी लिंकन हायवेला मिळेल असं मला वाट त्या बोर्डवरनं जाणवत आहे. आणि मी आपण असं सरळ त्या पुढे एक चौक आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. अंतर खूप आहे पण चालूयात, आपल्याला काही नाही तरी. आता पहा या दोन्ही बाजूला काही नाही, दोन्ही बाजूला शेती आहे, इकडे पण शेती आहे आणि इकडे पण शेती आहे, आणि त्या शेतीच्या पलीकडे वस्ती आहे. आता इथे वॉकिंग ट्रॅक नाही आहे, मी हा गवतात चालतो आहे, आणि मला चालायला कसं ट्रॅकवरनं चालणं आणि गवतातनं चालणं फरक आहे फार. गवतातनं चालताना मला अडखळल्यासारखं होतं पण मी चालतो आहे.
पुढे पाहूयात आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ते. अमेरिकेमध्ये ह्या पिवळ्या ज्या पट्ट्या दिसत असतील ना, त्याचं एक महत्त्व आहे. आपल्याकडे ते नाही आहे खरं. जे सांगतो आहे मी आता समोरून येणाऱ्या गाडीला जर माझ्या ह्या माझ्या उजव्या बाजूला वळायचं असेल आणि पुढे जर ट्रॅफिक असेल तर त्यांनी पहिले ह्या पिवळ्या पट्ट्यांमध्ये येऊन थांबायचं आणि समोरून खूप न अशी समोर कुठे गाडी जर दिस नसेल तरच वळायचं. आता ती जी कार गेलेली आहे ती मागनं आलेली आहे म्हणून तिकडनं वळली आहे. इकडची ह्या बाजूने येणारी कार जर असेल तर पहिलं ते ह्या पिवळ्या पट्ट्यांमध्ये ट्रॅफिक जेव्हा असेल तेव्हा पिवळ्या पट्ट्यापर्यंत थांबेल आणि मग तिच्या उजवीकडे वळेल. हे एक्सप्लेन करण्यात अवघड आहे, मला माहिती नाही किती कळतं आहे ते, पण मी सांगण्याचा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला हे विशेष वाटतं आणि हे जेव्हा ड्रायव्हिंग आपण मी करत असेल तेव्हा कदाचित तुम्हाला परत दाखवू शकेन. तर आपण असं पुढे निघालो आहेत आणि माझा व्हिडिओ साधारण 11-12 मिनटाचा झालेला आहे. मी अंतर किती चाललो आहे, 5 किलोमीटर, 7000 स्टेप्स म्हणजे 4.5 किलोमीटर ऑलमोस्ट माझं झालं असावं. तरी मी अजून पुढे एक चौक आहे तिथपर्यंत जाणार आहे. हा व्हिडिओ आता मला इथे बंद करावा लागेल कारण व्हिडिओ मोठा होत चाललो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा. खरं काय व्ह्यूज वाढत नाही आहेत, मला त्याबाबतीत काय म्हणायचं नाही आहे कारण मला नक्की माहिती आहे की माझे खूप छान आहेत अशातला भाग नाही. माझंही चालणं होतं आहे, तुम्हालाही थोडंफार दाखवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, म्हणजे नाही असं नाही, प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. चलो फिर, ओके देन, बाय.